नमस्कार मित्रांनो, कोकणची शान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, गेले 2-3 दिवस पाऊस खूप कमी झालेला आहे आणि क्लायमेट एकदम सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. तर आम्ही आता सगळेजण चाललो आहे गावच्या ओढ्यावरती पोहायला. तर इकडे सगळी पब्लिक आहे आमची, सगळी बच्चे पार्टी गावची. आम्ही सगळेजण चाललो आहे आता गावच्या ओढ्यावरती पोहायला. तर मित्रांनो, फायनली आपण आता गावच्या ओढ्याजवळ आलेलो आहे. हा गावचा ओढा आहे. इकडे सगळेजण पोहायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, ओढ्याजवळचं जे निसर्ग सौंदर्य आहे खूप फारच सुंदर आहे. इकडे नारळीची झाडं सुद्धा आहे पाठीमागे, त्याचबरोबर आहे इकडे ओढा. म्हणजे एक ओढ्याजवळ एक बंधारा असा बांधलेला आहे, तिथे सगळी मुलं येऊन पोहतात. त्याचबरोबर इकडे सगळी हिरवळ झालेली आपल्याला दिसते. खूप असं सुंदर क्लायमेट आहे आता आणि मुलं खूप मजा घेत आहेत पोहण्याची. आमचा आता पवन आता उडी मारणार आहे पाण्यात, बघूया कशी मारते उडी. सगळेजण एकदम खूप मजा करतात तिथे. ओम्या ओम्या उडी टाक ओम्या. मित्रांनो, गावच्या ओढ्यामध्ये पोहण्याची जी मजा आहे ती खूप वेगळीच आहे. एखाद्या शहराच्या ठिकाणी तुम्ही एखाद्या स्विमिंग टँकमध्ये पोहता, तिकडच्यापेक्षा इकडे जास्त कितीतरी पटीने खूप मजा येते गावच्या ओढ्यामध्ये पोहायला. सगळं पब्लिक एकदम खूप एन्जॉय करताना दिसते आपल्याला. तुम्हाला एक चांगली उडी दाखवणार आहे. हे खालून साईडलो पवनची आता मॅजिक उडी पहा तुम्ही. आता पवन आता एक मॅजिक उडी दाखवणार आहे. ओ सुपर सुपर सुपर. पर्या इकडे आहे आता. पर्या पर्याची पण एकदम खतरनाक उडी आहे. ओ हो सुपर. खूप एन्जॉय करतात मुलं गावच्या ओढ्यावरती पोहण्याची मजा आणि एन्जॉय आहे तो खूप वेगळाच आहे. मला वाटतं आता आपले कोकणचे सौंगडी सगळे पाण्यामध्ये दहिंडी करताना दिसत आहेत. हा सावकार ओम्याला वर घ्या, ओम्याला ओम्याला वर घ्या. अरे ओमे कुठे. पर्याला झेपत नाही वाटत साहिल, साहिल झेपत नाही वाटत पर्याला. मस्त अशी दहिंडी केली, 3 तारांची दहिंडी केली.
घेऊन आलं. आता आमचा गणप्या पण पोहणार आहे पाण्यात. वा सुंदर असं दृश्य. गणपती ये, गणपती ये, ये. खूप मजा आली, खूप मजा आली. ओमे सुंदर, आता सुंदर उडी दाखवणार आहे. ओमे ओमेची एकदम क्लास उडी आहे. ओमे नेमकं काय खाली काय बघतोयस काय उडी टाक. ये पवन, ये पवन, ये मित्रांनो, फायनली आम्ही पऱ्यातून बाहेर पडलेलो आहे. पोहून आमचं झालेलं आहे. सगळी पब्लिक पण बाहेर आलेली आहे, कारण आता पाऊस पण एकदम जोरात आलाय. त्यामुळे आम्ही आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.